वेलकम टू सोलार। आज आपण हा पाउच बघणार आहोत। हो, हा पाउचच आहे। हा पाउच इथे त्याला झिप आहे आणि जेव्हा मी ही झिप बंद करेन तेव्हा तो अशा प्रकारे स्पायरल होणार आहे। तर हा मॅजिकल स्पायरल पाउच कसा बनवायचा ते आता आपण बघूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे, हे मी जुन्या जीन्स मधून कापड वापरलेलं आहे आणि झिप आहे, झिप आणि आतलं असतं, अशा पद्धतीने आपल्याला साहित्य लागणार आहे। त्याचे मेजरमेंट्स काय आहेत ते मी तुम्हाला सांगते। एक अशी पट्टी लागेल आपल्याला जी मी जुन्या जीन्स मधून कापून घेतले। त्याचं माप आहे 13.5 इंच बाय 4.25 इंच, उंची 13.5 इंच आणि रुंदी 4.25 इंचाची आहे। त्याच साईजचा अस्तराचा तुकडा मी घेतलेला आहे आणि 36 इंचाची मी लांब झिप वापरली। ही एकाच बाजूची झिप आहे जी पूर्ण 36 इंच लांब अशी आहे आणि त्याला झिप लॉकिंगसाठी आपल्याला एक रनर लागणार आहे। आपण आता सुरुवात करूया। आता ह्या कापडाला प्रथम आपण मध्यावर फोल्ड करणार आहोत आणि दोन्ही बाजूला गोल आकार देऊन आपण ते कट करून घेणार आहोत। दोन्ही बाजूला सारखा शेप यावा गोलाकार म्हणून आपण एकमेकावर हे कापड फोल्ड केलं आणि आता आपण ते कट करून घेऊ। अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूने गोलाकार कापून घेतले। त्याच पद्धतीने आपण अस्तरही कॉर्नर गोलाकार करून घेऊया। अशा पद्धतीने आपण अस्तर पण गोलाकार पद्धतीने कापून घेतलेला आहे। दोन्हीही सारख्या मापाचं घेतलंय। आता आपण हा जो वरचा भाग आहे त्याच्यावर झिप लावून घेऊया। त्यासाठी आपल्याला इथून 7.5 इंचावर एक खूण करूया आपण आणि त्या खुणेपासून आपण झिप लावायला सुरुवात करणार आहोत। इथून झिप लावायला सुरुवात करायची एका बाजूने, ती पूर्ण करत इथेच संपवायचे। फक्त बरोबर ह्या खुणेपासून सुरुवात न करता इथे थोडीशी गॅप ठेवून आपण झिप लावायला सुरुवात करणार आहोत। ही झिप ही सरळ बाजू आहे आणि ही त्याची उलटी बाजू। आपण उलट्या बाजूने झिप ह्या खुणेवर ठेवणार आहोत। थोडीशी जास्त ठेवायचे कारण रनर इन्सर्ट करताना दोन्ही टोकं जर ऍडजस्ट करायला लागली तर झिप थोडी जास्त ठेवायची आहे म्हणून। आता ही झिप मी अशा प्रकारे ठेवले, झिपचा भाग आतल्या बाजूला आणि हे कापड या कडेच्या बरोबरीने आणि इथून मी टीप मारायला सुरुवात करणार आहे। मग अशी सांगितल्याप्रमाणे इथेच साधारण 2 ते 2.5 इंचाचं अंतर ओपन ठेवायचंय आणि साधारण इथून आपण झिप शिवायला सुरुवात करणार आहे। कर्व येईल तिथे आपल्याला झिपला कट्स मारायचे जेणेकरून ही झिप गोलाकार आकारात आपल्याला शिवली जाईल। इथे मी दोन्हीकडे साधारण 1-1 इंचाचं अंतर ठेवून इथे बॅक स्टिच दिलाय, लॉकिंग स्टिच, आणि मी शिवण थांबवणार आहे। इथे मी थोडस अंतर ठेवलंय म्हणजे आपल्याला झिप ही अशी फिरवायची आहे। अशी आपल्याला झिप जोडायची आहे नंतर आणि मग ही झिप ही शिवण आपण पूर्ण करणार आहोत। त्यापूर्वी ह्याच्यावर आपण अस्तर जोडून घेऊया। अस्तर जोडताना फक्त एकच लक्ष ठेवायचं की ही झिप या बाहेरच्या बाजूला राहिली पाहिजे आणि अशा पद्धतीने आपण हे अस्तर ठेवून त्याच्यावर आपण अस्तर जोडणार आहोत। अस्तर शिवायला पण इथूनच सुरुवात करूया आपण। अशी मी अस्तरही जोडून घेतलेलं आहे आणि जिथे
आपण आधी थांबवले होते टीप, तिथेच मी पुन्हा एकदा टीप थांबवलेली आहे. आता आपल्याला सुलट करून घ्यायचं आहे. असा मी सुलट करून घेतलेला आहे. आता इथे जे आपण ओपनिंग ठेवलेलं आहे ते आपण क्लोज करून घेणार आहे, आणि ते क्लोज करण्यापूर्वी आपण ह्याला रनर घालायचा आहे, आणि मग इथे आपण ही झिप आपण अशी आतमध्ये इन्सर्ट करून ते बंद करून टाकणार आहे. आता आपण आधी झिपचं साधारण माप अंदाजे घेऊया की किती आपल्याला ती ठेवायची आणि त्याला रनर इन्सर्ट करायचा आहे. इथे मी झिप सारखी करून घेते, थोडीशी एक्स्ट्रा असेल ती कट करून इथे मी त्याला रनर घालून घेणार आहे ह्या झिपला. असा पुढच्या बाजूने इन्सर्ट करायचा रनर. असा आपण रनर पुश केला की तो इन्सर्ट होतो. असा आपण रनर इन्सर्ट करून घेतलाय, अशा पद्धतीने तो क्लोज होणार आहे. त्यापूर्वी आपण इथे जे ओपनिंग ठेवलेलं आहे ते आपण बंद करून घेऊया. ते बंद करण्यासाठी ही जी एक्स्ट्राची झिप आहे ती आपण या होलमध्ये आत ढकलणार आहोत. आणि जेवढी आवश्यक तेवढी झिप आपली बाहेर राहील तिथून आपण दापटीक मारणार आहोत. अशा मी टाचण्या लावून घेतल्यात, म्हणजे मला दोन्हीकडचं लक्ष ठेवावं लागणार नाही आणि दोन्ही बाजूला दापटीक मारली जाईल. तर मी शिवायला घेते, फक्त रनर मध्ये येणार नाही याची काळजी घेते. इथून मी सुरुवात करणार आहे. अशी आपण पूर्ण दापटीप मारून हे पूर्ण केलेलं आहे. इथे आपला स्पायरल पाऊच पूर्ण झालाय. हा तुम्ही क्लोज केला तो असा बंद होतो, आणि तुम्हाला जेव्हा त्याच्यामध्ये काही कॅरी करायचं तेव्हा तुम्ही तो अशा पद्धतीने क्लोज करून इथे काही तुम्हाला आवश्यक त्या वस्तू ठेवू शकता. पेन्सिल्स किंवा काही कोणतंही सामान, समजा ट्रॅव्हलिंगसाठी असेल, शेविंग तुमचं सामान असेल तर. आणि जेव्हा त्याचा उपयोग नाही आहे तेव्हा हा फ्लॅट करून तुम्ही तो फोल्ड करून तुमच्या बॅगमध्येही पटकन असा अशा पद्धतीने कॅरी करू शकता. त्यामुळे त्याची अडचणही होणार नाही आणि जेव्हा आवश्यक तेव्हा तुम्हाला तो वापरता येईल. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. मी परत येणार आहे पुढचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत अशा कलाकृती करत राहा, आमचे व्हिडिओ पाहत राहा, आणि जर तुमच्या काही त्याच्याबद्दल कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा.